And all today we discuss the chapter number second, that is the revision on chapter number second, the energy conservation in electrical machine. That energy conservation in electrical machine consists of two machines. First one is induction motor and second one is the transformer. In overall chapter we studied the induction motor and transformer. In that we already studied the energy conservation techniques in induction motor as well as in transformer. आवाज येतोय? हॅलो. ओके. फर्स्ट वन इज द बेसिक क्वेश्चन इन दिस चॅप्टर इज फर्स्ट डिस्क्राइब और एक्सप्लेन द एनर्जी कॉन्झर्वेशन इन योर नीड ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन इन इंडक्शन मोटर और इन ट्रान्सफॉर्मर. दिस इज अ व्हेरी कंपल्सरी क्वेश्चन. स्टेट द नेसेसिटी और नीड ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन इन इंडक्शन मोटर. इंडक्शन मोटर जनरली याचा आन्सर काय लिहाल, बिकॉज ऑफ 70% ऑफ इलेक्ट्रिसिटी यूज इन इंडस्ट्री अँड द 70% ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी विच इज कन्झ्युम बाय द थ्री फेज इंडक्शन मोटर इन अवर ऑल इंडस्ट्रीज. जेवढ्या पण मार्केटमध्ये इंडस्ट्रीज आहे त्या सगळ्यांमध्ये मेजर लोड हा इंडक्शन लोड असतो. दॅट मीन्स इंडक्शन मोटर आर मोस्टली यूज इन युअर इंडस्ट्री अँड नियर अबाउट 70% ऑफ इलेक्ट्रिसिटी is generally used by that induction motor. That's why if the energy consumption is high in induction motor, then there is again the losses is associated with that consumption is also high. If we reduce the that energy consumption by applying the some energy efficient technique to that induction motor, like suppose we use the energy efficient induction motor instead of your ordinary motor, then at that condition we obtain or achieve the our energy conservation goal. मग समजा तुमचं एनर्जीचं कॉन्झर्वेशन होतंय तर त्याचा इफेक्ट काय होईल? फर्स्टली तर तुमचा जो काही एनर्जीचा लॉस होतोय तो रिड्यूस होणार आहे. एनर्जीचा लॉस रिड्यूस झाला तर त्याच्या रिलेटेडचं जे काही तुमचं जनरेशनवरती जो लोड येणार आहे, म्हणजे न्यू पॉवर जनरेट करण्यासाठीचा, तो पण काय होणार आहे? कमी होईल. नेक्स्टली एनर्जीचं डिमांड कमी झाली, पॉवर जनरेशनचा लोड कमी झाला, तर ऑब्व्हियसली जे CO2 इमिशन होणार आहे थ्रू दी पॉवर प्लांट, जेवढं जास्त तुमचं पॉवरचं जनरेशन तेवढं जास्त CO2 इमिशन होणार, म्हणजे तुमचं एन्व्हायरमेंटवर पण इफेक्ट होणार. मग जर तुम्ही एनर्जी कॉन्झर्वेशन जर केलं इंडक्शन मोटरमध्ये तर फर्स्टली काय होतंय की नियर अबाउट तुमची जी काही पॉवर आहे ती पण सेव्ह होते. पॉवर सेव्ह झाली की इन शॉर्ट लॉसेस तुमचे डिक्रीज होत आहे. लॉसेस डिक्रीज झाले तर एनर्जीचा जो काही जनरेशनचा लोड आहे पॉवर प्लांटवरती तो रिड्यूस होईल. आणि जर लोडच रिड्यूस झाला पॉवर प्लांटवरचा तर त्याच्या थ्रू जे काही CO2 इमिशन होणार आहे, दॅट मीन्स CO2 इमिशन इन दी युअर एन्व्हायरमेंट इज ऑल्सो रिड्यूसेस. आणि त्याच्या थ्रू मोस्टली आपल्याला काय बेनिफिट होतं तर देअर आर ओव्हरऑल इकॉनॉमिकल ग्रोथ ऑफ युअर नेशन. तर सगळ्यांना हे पॉइंट समजले का? बेसिकली देन नेक्स्ट पॉइंट विच इज असोसिएटेड विथ युअर सेकंड चॅप्टर इज दी नीड ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन इन ट्रान्सफॉर्मर. सिमिलर लाईक दॅट, नियर अबाउट 70% ऑफ पॉवर इज कन्झ्युम इन दी इंडक्शन मोटर अँड मोस्ट ऑफ इंडस्ट्री इज रन ऑन युअर इंडक्शन मोटर. सिमिलर लाईक दॅट द आवर ओव्हरऑल पॉवर सिस्टीम इज डेव्हलप विथ ट्रान्सफॉर्मर. जेवढी पण तुमची आपली पॉवर सिस्टीमची ज्या काही जनरेशन ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशनच्या लाईन्स आहे तिथे आपला ट्रान्सफॉर्मर हा मेन कंपोनंट म्हणून ऍक्ट होतो. मग त्याचा इफेक्ट काय होणार आहे की जर तुमचं डिस्ट्रीब्युशन लाईनमध्येच जर लॉसेस होत असतील किंवा ट्रान्समिशन लाईनमध्येच लॉसेस होत असली तर तुमची कन्झ्युमरपर्यंत येणारी जी काही पॉवर आहे तिच्यात पण काय होणार आहे? ऑब्व्हियसली लॉस होईल. आणि ते लॉसेस झाले तर एनर्जीचं कॉन्झर्वेशन होणार नाही,
आणि सेम जे पॉइंट तुमचे इंडक्शन मोटरला ऍप्लिकेबल होते, तर कॉन्झर्वेशन झालं नाही तर नेशनची ग्रोथ नाही होणार, CO2 चं इमिशन होईल, पॉवर जनरेशन डिमांड इन्क्रीज होईल, ते सगळे पॉइंट परत तुमचे ट्रान्सफॉर्मरला पण ऍप्लिकेबल आहे. डिफरन्स काय आहे की जनरली ओवरऑल जी तुमची डिस्ट्रीब्युशनची ग्रीड असते त्याच्यामध्ये जनरली तुमचे 40-50% लॉसेस हे ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनच्या रिलेटेड होतात, बिकॉज ऑफ द मेन कंपोनंट इन दी ट्रान्समिशन सिस्टीम इज युअर ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर हा ट्रान्समिशनमध्ये पण लागतो, दॅट इज अ पॉवर ट्रान्सफॉर्मर, अँड दी ॲट दी डिस्ट्रीब्युशन देर इज अगेन डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. म्हणजे मेन कंपोनंट इन दी पॉवर सिस्टीम इज दी युअर ट्रान्सफॉर्मर, अँड नियर अबाउट 40-50% ऑफ टोटल पॉवर, म्हणजे जी काही टोटल पॉवर असेल त्याची 40-50% तुमचे लॉसेस हे ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन रिलेटेड होणार आहे. मग त्याचे इफेक्ट काय होईल, का ते लॉसेस डिक्रीज केले तर आपली पॉवर सेव्हिंग होईल, पॉवर सेव्ह झाली तर त्याच्या थ्रू तुम्हाला एनर्जीचं कॉन्झर्वेशन होणार, एनर्जी कॉन्झर्वेशन झालं तर CO2 इमिशन कमी होते, CO2 इमिशन कमी झाले तर तुमचा इकॉनॉमिक ग्रोथ पण होते आणि एन्व्हायरमेंट इको फ्रेंडली पण राहते. तर ही पण नीड समजली सगळ्यांना सेकंडरी. देन नेक्स्ट पॉइंट इज दी एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स. आता दोन टेक्निक्स आपल्याला स्टडी केलेले आहे ऑलरेडी, टेक्निक रिलेटेड टू युअर इंडक्शन मोटर अँड द टेक्निक्स रिलेटेड टू युअर ट्रान्सफॉर्मर. तर जनरली मी फक्त तुम्हाला लिस्ट सांगते की कुठले पॉइंट आपण डिस्कस केले होते आणि त्याचे ओव्हरऑल त्याचं एक्झॅक्टली मिनिंग काय तो मी इथे सांगितलं तुम्हाला. फर्स्ट वन रिलेटेड टू युअर इंडक्शन मोटर, द फर्स्ट पॉइंट इज इम्प्रूव्हिंग पॉवर क्वालिटी. फर्स्टली इम्प्रूव्हिंग दी पॉवर क्वालिटी इन दॅट व्होल्टेज अनबॅलन्स. आता पॉवर क्वालिटी इम्प्रूव्ह करायची म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला काय डिप्रेस करायचे तिथे व्होल्टेज अनबॅलन्स डिक्रीज करायचंय. सेकंडली मोटर सर्व्हे, सेकंड पॉइंट तुमचा एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निकचा का मोटर सर्व्हे तुम्ही डिफाईन केला पाहिजे. नेक्स्ट वन इज दी मॅचिंग मोटर विथ दी लोडिंग, मॅचिंग दी इंडक्शन मोटर विथ युअर लोडिंग. नेक्स्ट वन इज दी मिनिमायझिंग दी आयडियल अँड रिटंडंट रनिंग ऑफ मोटर, देन ऑपरेटिंग दी मोटर इन दी स्टार मोड, अँड लास्ट वन इज दी रिवायरिंग ऑफ मोटर अँड यूज ऑफ एनर्जी इफिशियंट मोटर, अँड लास्ट वन इज दी पिरियॉडिक मेंटेनन्स. द फर्स्ट वन इम्प्रूव्हिंग द पॉवर क्वालिटी, दॅट मीन्स इफ यू इम्प्रूव्ह दी पॉवर क्वालिटी देन पॉवर क्वालिटी इज नथिंग बट दी झिरो लॉस ऑफ एनर्जी. जिथं ज्या सिस्टीममध्ये एनर्जीचा झिरो लॉस असेल त्या कंडिशनला तुमची पॉवर क्वालिटी ही एकदम हाय असणार आहे. मग लॉसेस कसे कमी होणार, तर तुमचं व्होल्टेजचा अनबॅलन्स जर झाला तर तिथे तुमचे लॉसेस डेव्हलप होता, किंवा करंटचा अनबॅलन्स झाला तरी तिथे तुमचे लॉसेस डेव्हलप होता. मग व्होल्टेज अनबॅलन्स आणि करंट अनबॅलन्सला तुम्ही काय करणार, डिक्रीज करणार, किंवा सिस्टीममध्ये जे हार्मोनिक्स प्रोड्यूस होणार आहे. आता व्होल्टेज अनबॅलन्स आणि करंट अनबॅलन्सला कॉज हा हार्मोनिक्स पण असतो. मग ते हार्मोनिक्स रिड्यूस झाले विथ द हेल्प ऑफ फिल्टर, देन युअर पॉवर क्वालिटी इज इम्प्रूव. हा फर्स्ट पॉइंट आहे. सेकंडली मोटर सर्व्हे. आता मोटर सर्व्हे मीन्स व्हॉट, की पर्टिक्युलर ऍप्लिकेशनसाठी ती मोटर तुम्ही परचेस करणार तर मोटरचा असं सर्व्हे करायचा की कुठली मोटर ही आपल्याला आपल्या ऍप्लिकेशनसाठी सुटेबल आहे. मग ऍप्लिकेशन सुटेबल आहे म्हणजे आपण इन शॉर्ट काय स्टडी करणार, मोटरचे स्पेसिफिकेशन. मग स्पेसिफिकेशनमध्ये काय पॉईंट येईल, रेटिंग ऑफ मोटर, रेटेड स्पीड, देन फुल लोड करंट, देन पॉवर फॅक्टर, हे जे तुमचे मोटर रिलेटेड कॅरेक्टरिस्टिकचे पॉईंट आहे. मग फुल लोड करंट किती आहे, त्याचे RPM किती आहे मोटरचे, दॅट मीन्स रेटेड स्पीड, देन इफिशियन्सी, हे सगळे पॉईंट मोटरचे चेक करणार आणि अकॉर्डिंग टू दॅट जे काय आपलं ऍप्लिकेशन असेल तिथे ती मोटर सुटेबल आहे की नाही हा आपण मोटरचा सर्व्हे करणार. क्लिअर बोथ पॉईंट्स, इम्प्रूव्हिंग दी पॉवर क्वालिटी इज दी फर्स्ट पॉईंट विच इज द टेक्निक्स ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन इन इंडक्शन मोटर, अँड सेकंडली इज दी मोटर सर्व्हे. थर्ड वन इज दी मॅचिंग मोटर विथ लोडिंग.